ठाकरे गटाच्या वतीने ऍडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आजही व्हीप जारी केला जातोय, आम्हाला कधीही अपात्र करण्याची कारवाई करू शकतात असा युक्तिवाद सिंघवी यांनी केलाय। शिंदे गटाचा दावा पक्ष म्हणून आहे, विलीनीकरण नाही असं सिंघवी म्हणालेले आहेत। अभिषेक मनु सिंघवी हे सध्या युक्तिवाद करतात आणि या युक्तिवादा दरम्यान त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही आम्हाला व्हीप जारी केला जातोय, कधीही अपात्र करण्याची कारवाई ते करू शकतात असा युक्तिवाद केलेला आहे। अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पक्षातल्या फुटीला राज्यपालांकडून मान्यता दिली गेली, घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून झालेली ही चूक आहे। राज्यपालांचे निर्णय हे राजकीय प्रेरणेतून घेतले गेले आहेत, घटनात्मक पदाचे संकेत पायदळी तुडवले गेले। 30 तारखेचा शपथविधी हा राज्यपालांच्या निर्णयाचाच परिणाम, अपात्रतेचा निर्णय झाला नसतानाही राज्यपालांनी निर्णय घेतला, अपात्र ठरल्यास पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, इतर कोणी निर्णय घेण्यापेक्षा सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्हाला कधीही अपात्र करण्याची कारवाई केली जाऊ शकते, अधिवेशन सुरू आहे, आजही व्हीप जारी केला जातोय।